सोलापूर जिल्ह्यातील तहसील व विविध शासकीय कार्यालय शाळा विविध महाविद्यालयात सापडणाऱ्या कुणबी नोंदी सर्वसामान्य नागरिकांना पाहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर प्रसारित कराव्यात आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दर्शनी भागातील लावण्याची मागणी मराठा सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. जिल्ह्यात अनेक तहसील विविध शासकीय कार्यालयात शाळा महाविद्यालयात अनेक कुणबी नोंदींची शोध मोहीम प्रशासनाच्या वतीने चालू आहे. या शोध मोहिमेत अनेकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत पण कोणाच्या सापडल्या या समजत नसल्यानं मराठा बांधव वारंवार शासकीय कार्यालयात चौकशी करण्यासाठी हेलपाटे मारतायत. त्यामुळे ज्या नोंदीचा शोध घेतलाय त्या नोंदींची जिल्हाधिकारी कार्यालयानं प्रमाणित करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर यादी प्रसिद्ध करावी. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत पातळीवर ज्यांच्या नोंदी आढळून आल्या आहेत त्या फलकावर दर्शनी भागात लावल्या जाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मराठा आरक्षण जिल्हा समन्वय कक्षाचे समन्वयक दादासाहेब कांबळे यांच्याकडे मराठा सेवा संघाचे माढा तालुका अध्यक्ष निलेश देशमुख, कार्याध्यक्ष रामभाऊ मिटकल, डॉक्टर बालाजी शिंदे, प्रताप गवळी यांनी केली आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.